एवरीवन, माय नेम इज़ अंकिता अविनाश नाइक। आई एम सेकेंड ईयर इंजीनियरिंग स्टूडेंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन ब्रांच। एंड मी एक डायरेक्ट सेकेंड ईयर स्टूडेंट आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमच्यासाठी M3 हा खूप टफ आणि हार्ड विषय होता। तर मी त्याबद्दल गुगलवर सर्च केले क्लासेस, जवळजवळचे नाशिकमध्ये कोणकोणते जवळजवळ क्लास आहेत, तर त्यात 2-3 क्लास भेटले। त्यांचे मी एक एक डेमो सेशन केले। त्यात मला पर्पल हॅट इन्स्टिट्यूटचा जो सेशन होता, डेमो क्लास जो घेतला पहिल्या दिवसाचा, त्यात मला खूप हेल्पफुल ठरलं। पहिल्याच दिवशी ज्या पद्धती शिकवलं, ट्रिग्नोमेट्रिकच्या वगैरे डेरिवेटिव्ह शिकवले, त्यात मला खूप समजलं। जे मला येत नव्हतं ते समजायला लागलं। त्यानंतर मी त्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट केला, जॉईन केला क्लास। आणि त्यानंतर प्रत्येक सेशनमधून, प्रत्येक लेक्चरमधून मला ट्रिग्नोमेट्रिक इंटिग्रेशन, परत कॅल्क्युलस इंटिग्रेशन वगैरे सगळे फॉर्मुले वगैरे सर्व लर्न व्हायला लागलं। सरांनी कसं ते यूज करायचं प्रत्येक मेथडमध्ये तेही शिकवलं बारकाईने। त्यामुळे मला मॅथ हा सब्जेक्ट हळूहळू सोपा जायला लागला होता। आणि पहिली गोष्ट तर सरांनी एक चांगली गोष्ट केली आमच्यासाठी हेल्पफुल ठरण्यासाठी। पर्पल हॅट इन्स्टिट्यूट म्हणून एक ॲप आहे, ज्याच्यावर सर 5-5 क्वेश्चन पेपर सॉल्व करून टाकतात, ज्या आपल्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात। आणि त्यातले खूप सारे क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये येतात। मी माझा एक्सपिरियन्स सांगते, पेपरमध्ये 100 out of 85 to 88% क्वेश्चन्स आपल्या पर्पल हॅट इन्स्टिट्यूटनी दिलेल्या क्वेश्चन्समधलेच होते। आणि मला ते सोडवायला खूप सोपे गेले। मला वाटलंच नव्हतं की मला 82 मार्क्स येतील, बट मला 82 मार्क्स भेटले। खूप साऱ्या क्वेश्चन पेपर, म्हणजे जसं की 5 क्वेश्चन पेपर सरांनी प्रत्येक ब्रांचचा सोडवून, म्हणजे सॉल्व करून टाकलेले आहेत। इम्पॉर्टंट टॉपिक्स, नोट्स आणि काही क्वेश्चन्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत। आणि आपल्याला कसं पेपरच्या वेळेस लास्ट टाइमात काही सुचत नाही, तर मी त्या रेफर केलं, माझा 50% त्यात अभ्यास झाला। मग मला असं वाटलं की परचेस करावं पर्पल हॅट ॲप, मग मी ते परचेस केलं। त्यानंतर माझा 90% अभ्यास कवर झाला। पेपरमध्ये 90% क्वेश्चन त्यातूनच आलेले होते। मी खूप हॅप्पी झाली। आणि सर्व सर्व जे सॉल्व, म्हणजे जे क्वेश्चन्स आलेले होते एक्झाम्पल्स, ते सर्व मला आहे ना सोपे वाटायला लागले। मी प्रत्येक म्हणजे असं मनाने सोडवलं, प्रत्येक गणित हे पूर्ण मेथडच्या द्वारे सरांनी जसं सांगितलं तसं सोडवलं। मला खूप सोपा गेला पेपर आणि 82% मिळाले। आणि आय एम सो हॅपी। थँक्यू पर्पल हॅट इन्स्टिट्यूट अँड मोस्टली मंगेश सर।